विश्रांती कांदोलकर, आनंद घन गोवा या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा मनापासून नमस्कार. Thank you.
साक्षी अशी थोर परंपरा लाभलेली आहे. अशा या थोर संतांपैकी राष्ट्रगुरु रामभक्त असे थोर संत समर्थ रामदास त्यांचा आजचा हा सुंदर असा अभंग भावची दृढ झाला. हरिसम लिथ त्याला भावची दृढ झाला. अहो समर्थाबद्दल किती बोलावे, बोलावे तितके कमीच आहे. त्यांचे वर्णन असे केले आहे. वशिष्ठ ऋषींसारखे त्यांचे ज्ञान होते ज्ञान. कवी वाल्मिका सारखा माल्य ऐसा कवी वाल्मिकींसारखी काव्ये रामदासांची आहेत. समर्थ रामदासांनी माणसाचे मन घडविण्याकरिता मनाचे श्लोक आपल्या समोर ठेवले. दासबोध ग्रंथातून माणसाचा स्वभाव कसा आहे, माणूस कसा बोलतो, काय करतो, काय वागतो, सत्य काय असत्य काय, खोटे काय खरे काय, या सर्व गोष्टींचा उलघडा समर्थांनी दासबोध ग्रंथातून आपल्या समोर ठेवलेला आहे. समर्थ रामदासांचे गुरु प्रभू श्री रामचंद्र होते. त्यांनी 13 कोटी रामनाम जप केलेला आहे. पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलेले आहे. संपूर्ण भारतात त्यांनी अनेक मंदिरांची स्थापना केलेली आहे. 11 मारुतींची स्थापना केलेली आहे. वेगवेगळ्या ओव्या आरत्या अभंग करुणाष्टके अशी विविध ग्रंथ संपदा त्यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. अशा समर्थ रामदासांना माझा प्रणाम, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. सज्जन हो, विश्वव्यापक परमात्मा हा सर्वत्र भरलेला आहे, पण तो कळण्यासाठी नेमका उपाय काय आहे? आप आपल्या कुवतीप्रमाणे अनेक प्रकारची साधना आपल्यासारखे लोक करीत असतात. कोणी यज्ञयागादी क्रिया, दानधर्म, तपश्चर्या, उपासना, भक्ती, नामस्मरण, अहो सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात. पण या सर्व साधनेत देवावर दृढ भाव असल्याशिवाय फळ मिळत नाही. भगवंत स्वतः सांगतात. यज्ञ, तप, पूजा या सर्व गोष्टी जर भावरहित झाल्या तर त्या विफल होतात, फुकट जातात. भावेन देव या तत्वानुसार देवाच्या ठिकाणी भाव पाहिजे. आज काही लोक मनात शुद्ध भाव, भक्ती, सत्यता नसतानाच देवाला सांगतात, देवा माझे बरे कर, मला चांगली बुद्धी दे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. अहो एखाद्या साध्या माणसाकडून एखादे काम करून घ्यायचे झाल्यास त्यांना बाबा भूता करावे लागते, थोडा मस्का लावावा लागतो. शाड्या मच्छे ऐक रे, ऐक रे मच्छे, कर रे मजे, आता आपण सहा तितके पैसे देता,
असे म्हणावे लागते. आईला सुद्धा आपल्या मुलाबरोबर तसेच वागावे लागते. तिथे नम्रता घ्यावी लागते. पण देव तर जगाचा मायबाप आहे. तिथे आपला दृढ भाव असलाच पाहिजे. देवाच्या चरणी दृढ भाव असेल तरच देवाची कृपा. म्हणून भाव दृढ करा आणि देवाच्या कृपेला पात्र व्हा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शर्जातून सांगतात. Thank you.
जगदव्यापक हरीला नाही कसे म्हणावे? सचिन हो, घटपट या न्यायाने गुळ साखर ऊस यातील गोडीने किंवा सोन्याचे अनेक दागिने यातील तत्व एकच, म्हणजे दागिने अनेक आहेत परंतु सोने एकच आहे, धान्य भरपूर आहे पण पृथ्वी एकच आहे, तसे या विश्वातील सर्व वस्तूंमधील चैतन्य एकच, ते आपल्या आवाक्यात येणे कठीण म्हणून ते आपण मूर्ती रूपात भावाने पाहायचे आहे. सचिन हो, भावातच देव आहे गरुड पुराणात सांगितले आहे. देवता लाकडात राहत नाही, नाही दगडात मातीत, पण आपला भाव जिथे असतो तिथे देवाचे अस्तित्व असते. भावेन देव म्हणून आपण देवाप्रती, सज्जनाप्रती, सद्गुरूप्रती, आपल्या आई वडिलांप्रती व भारत देशाप्रती पूर्ण भाव ठेवा आणि द्वेष भाव मनातून काढून टाका. एकदा का देवाचरणी भाव दृढ झाला की हरी देव त्याला जवळ होतो, कृपा करतो. आता भाव म्हणजे नेमके काय ते पाहूया. आज खरोखरी पूजा अर्चा पोथी वाचन जप जाप अर्पण करतोय. आपण सर्व भावनिकच आहोत ना, म्हणजे भाव तिथे देव किंवा देव भावाचा भुकेला वगैरे म्हणे आपण सहज बोलून जातो. मग नामदेवांना विठ्ठल मूर्तीतून, मीराबाईंना कृष्ण मूर्तीतून, मार्कंडेयाला शिवपिंडीतून, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना दत्त प्रभूंच्या मूर्तीचा जो साक्षात्काराचा अनुभव झाला तो आपल्यासारख्या माणसांना का नाही, याचा विचार केला पाहिजे. समर्थांनी त्याचे कारण सांगितले आहे. देवापासून दूर देणारे विचार आपल्या अहंकाराचे मीपणाचे
करावे व तुमचे आमचे शत्रू समजावे. मनाने एकदा ठरवून टाकाव की भक्ती करता परमार्थी करता लाज लज्जा सोडायलाच पाहिजे. म्हणून देवाच्या निभावा दृढ झाला की लाज सुद्धा लाजायला लागते आणि आपली भक्ती सुरू होते. कीर्तन आपल्याला हे शिकवते. सचिन हो, सर्व भक्तांचा हेतू असा आहे की देव आपला साकारणे. त्याकरता आपली सगळी धावपळ धडपड गडबड असते. साधू संत ऋषी मुनी यांनी देव आपला सा केला. देवाच्या सख्यत्वासाठी पडावे जीव नगाच्या तुटी, देह अर्पावा शेवटी प्राण तोही अर्पावा. सचिन हो, साधू संत ऋषी मुनी यांनी देव आपला सा करण्याकरिता आपल्या देहाचा विचार केला नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. त्या देवाला आपला सा करण्याकरिता भाव दृढ पाहिजे. शिवदीन केशरी एका सुंदर पद्यामध्ये सांगतात, नित्याने
पूजा पण करीत असत, पण त्यांची पूजेची पद्धत मात्र जरा वेगळीच होती. सकाळी त्यांना कामावर जायची घाई होती, तिथे गेल्यावर कामाची गडबड, त्यात घरची नित्य पूजा करायची म्हणजे तारेवरची कसरत होती. मंगळवारी पूजा करीत असताना देवीची आरती म्हणत असतील तर असा प्रसंग घडे. दुर्गे दुर्गट भारी जगड संसारी, अनाथ राखे अंबे चंद्रा विस्तारी. अबाई माझा उभा करतास का, मला चाहता काय ग तू अशी. कारी वारी जन्मा वर्णा देवारी, आई पडवो माता संकट देवारी. अबा माझे मूल काढलीस का, रुमाल काढण्यास का, काय ग तू अशी, उशीर होतोय ना मला. जय देवी म्हणजे ती आरती आपण कशा करता म्हणतो, त्यातून भाव निर्माण होईल का याकडे लक्ष कमी. आज हीच परिस्थिती घरोघरी असते. अपवाद सोडा, आपल्या घरात सुद्धा पूजा अर्चा पोथी वाचन जपजाप्य स्तोत्रे पाठ करीत असताना घरातील माणसांनी मोठ्याने बोलू नये, गडबड गोंधळ करू नये, जेणेकरून आपल्या उपासनेत भाव भक्ती श्रद्धा दृढ होईल असे सर्वांनी वागावे. कीर्तन आपल्याला हेच शिकवते, जो मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. नवरात्रोत्सवाच्या निमित्तात देवीचा एक गोंधळ घेऊया. हस्तिनापुरचे मालक
शूरवीर पराक्रमी सर्वजण विचार करीत बसलेले भीम बलाढ्य तसेच ज्याच्या धनुष्याच्या टळकराने देवेंद्राचे आसन सुद्धा हलू लागले तो अर्जुन महान पराक्रमी तरी पण अपयश का? ही परिस्थिती बदललीच पाहिजे याच विचारात पांडव होते. एवढ्यात योगी तपस्वी असणारे वेदव्यास तिथे आले. सर्वांनी त्यांना वंदन केले. पूर्वीच्या राजा महाराजांवर ऋषी मुनींची संतांची कृपा होती. आज सुद्धा बरेच राजे या साधू संतापासून दूर आहेत. आपली भारतीय संस्कृती साधू संतांची ऋषी मुनींचीच आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधू संतांचा ऋषी मुनींचा मान राखणे ही आपली परंपरा आहे. अगदी काही मोठे संकट आले तरच लोक या साधू संतांकडे जातात. पण संत हे जगाच्या कल्याणाकरता वावरतात. म्हणून संतांना आपण शरण गेले पाहिजे. चिंतित असलेल्या पांडवांना बघून वेदव्यास म्हणाले, पांडवांनो चिंता कसली करताय? पुढे होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये विजय मिळविण्याकरिता तप साधना करून देवाकडून शस्त्रास्त्रे मिळविली पाहिजेत. भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या आणि त्यांच्याकडून पाशुपतास्त्र मिळवा. हे ऐकल्यावर प्रत्येक जण म्हणाला, मी जातो मी जातो. भीम म्हणाला, मी जाणार. अर्जुन म्हणाला, मी जातो. वेदव्यास म्हणाले, अरे थांबा थांबा, माझ्या मते अर्जुनाने जाणे योग्य. आज सुद्धा बरेच लोक बोलतात, हे का हाव करता, ते का हाव करता, माकाच सगळे कळता, हाच हुशार, बाकीच्या लोकांना काहीच कळना. पण काम करायचे झाले की सर्व पळायला लागतात. पाशुपतास्त्र मिळविणे ही काय साधी गोष्ट नव्हती. त्याकरिता तपश्चर्या पाहिजे, भक्ती पाहिजे, नामस्मरण पाहिजे. भगवान शंकर प्रसन्न झाले पाहिजे, त्यांनी ते दिलं पाहिजे. म्हणजे ही केवढी योग्यता होती पाशुपतास्त्र मिळविण्यात. ती योग्यता अर्जुनामध्ये होती हे वेदव्यासांना माहीत होते. वेदव्यासांचे शब्द ऐकून अर्जुनाला आनंद झाला. अर्जुनाने व्यासांना नमस्कार केला, धर्मगुरूंना वंदन केले. आशीर्वाद घेऊन अर्जुन निघाला. समोरून सवत्स धेनू गेली, शुभशकून झाले. मुखाने सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालूच होते. पुढे जाता 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 समोर पर्वत दिसला. त्याला वंदन केले. नद्या पर्वत वृक्ष यांना वंदन करावे, त्यांचे संरक्षण करावे. पुढे जाता 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 पाठीमागून कुणाचा तरी आवाज आला, अर्जुना थांब, अर्जुना थांब. अर्जुन म्हणाला, कोण हाक मारतोय? अर्जुनाने इकडे तिकडे इकडे तिकडे सगळीकडे पाहिले, कोणीच दिसत नाही.
घनदाट जंगल होते, पशु प्राण्यांचा आवाज येत होता, पण माणूस काही दिसत नव्हता. अर्जुन म्हणाला, कोण हाक मारतोय, जाऊ दे. असे म्हणून अर्जुन परत चालायला लागला. पुढे जाता जाता परत आवाज आला, अर्जुनाथ हा, अरे अर्जुनाथ हा. अर्जुन म्हणाला, परत आवाज येतोय, कोण हाक मारतोय मला, मला भास तर होत नाही ना. नाही नाही, धर्मदादा असेल, भीम भैया असेल. अर्जुनाने परत इकडे तिकडे इकडे तिकडे पाहिले. एवढ्यात समोर एका शिलापटावर एक संन्याशी दिसला. तो संन्याशी अर्जुनाला हाक मारित होता. त्या संन्याशाने अर्जुनाला विचारले. तत्पूर्वी अर्जुनाने त्या संन्याशाला नमस्कार केला. सचिन हो, नमस्काराची परंपरा खूप मोठी आहे. समर्थ रामदासांनी सगळीकडे सूर्य नमस्कार चालू केला व त्यानंतर नमस्कार झाला व आम्हा सर्वांची तब्येत चांगली राहिली. म्हणून प्रत्येकाने सूर्य, अग्नी, वृक्ष, नदी, पर्वत, देव, आई बाबा, सद्गुरु, मोठी माणसे यांना न लाजता मनापासून नमस्कार करावा. नमस्काराने आपले खूप मोठे कार्य होते. भांडणे थांबतात, वैरपणा संपतो, अनेक प्रश्न मिटतात, कृपा होते, आशीर्वाद मिळतो. म्हणून प्रत्येकाने थोड्या मोठ्यांना मनापासून नमस्कार करावा. कीर्तन आपल्याला हेच शिकवते. अर्जुनाने त्या संन्याशाला नमस्कार केला. त्या संन्याशाने अर्जुनाला विचारले, अरे वाटसरू, तू कोण आहेस, ब्राह्मण कि क्षत्रिय? अर्जुनाला विचारले, अरे वाटसरू, तू आहेस तरी कोण? जटा बांधले आहेस, पण जोडीला धनुष्य बाण आहे, अंगावर भस्माचे पटे आहे, हातात कमंडलू आहे, कोण आहेस कोण तू, सांग मला, कोण आहेस तू? अर्जुन म्हणाला, मी एक साधक आहे. त्या संन्याशाने अर्जुनाला परत विचारले, हो का, मग तू कुठे चाललास आणि जंगलात काय करतो, हे घनदाट जंगल आहे. अर्जुन म्हणाला, मी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी निघालो आहे. पुढे होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये आम्हा पांडवांना विजय मिळावा म्हणून मी तप करायला निघालो आहे. शिवकृपेने आम्ही संकटातून मुक्त होऊ. हे ऐकून त्या संन्याशाने म्हणजेच इंद्राने अर्जुनाला आशीर्वाद दिला व सांगितले, अर्जुना, तुला एकाग्र चित्ताने तप करावे लागेल. पाशुपतास्त्र मिळविल्याशिवाय परत येऊ नकोस, माघार घेऊ नकोस, कंटाळा करू नकोस, आळस करू नकोस, शिव आराधना करीत राहा. हो, तो संन्याशी म्हणजे इंद्रच होता. तो अर्जुनाची परीक्षा घ्यायला आला होता. अर्जुनाची निष्ठा पाहून, भक्ती पाहून इंद्र प्रसन्न झाला. सचिन हो, देवाच्या कृपेकरता नियमांचे पालन केलेच पाहिजे. शंभू प्रती आराधी
देवेंद्र हा अर्जुनाचा पिता होता. इंद्राच्याच अंशाने अर्जुनाचा जन्म झाला होता. वडिलकीच्या नात्याने मुलांच्या बद्दल आपल्या वडिलांचे काही कर्तव्य असते. प्रत्येक आई वडिलांना आपली मुले सुसंस्कारित व्हावी, आपल्या मुलांनी भरपूर शिकावं, भरपूर अभ्यास करावा, मोठे व्हावे. आळस, कंटाळा, निराशा, नैराश्य, टाइमपास या गोष्टीपासून आपल्या मुलांनी दूर राहावे. आपल्या मुलांनी देशावर प्रेम करावे, देवावर प्रेम करावे, समाजावर प्रेम करावे. आपल्या घराण्याची, कुलाची प्रतिष्ठा आपल्या मुलांनी वाढवावी असे प्रत्येक आई वडिलांना वाटते. असे चांगले चांगले सद्विचार सांगणाऱ्या आई वडिलांचा मुलांना राग येतो, कंटाळा येतो. प्रसंगी मुले आई वडिलांना उलट उत्तरे देतात, पण आई वडिलांना मात्र मुलांचा कंटाळा, राग कधीही येत नाही. मुलांनी काहीही करू, आई वडील शांत राहतात, त्यांना मुलांचा कधीही राग येत नाही. आपले आई वडील आपल्याला वेळोवेळी सावध करतात, मुलांनी त्याकडे लक्ष द्यावे. वडिलकीच्या नात्याने देवेंद्राने इंद्राला वेळीच सावध केले. आज आपल्या भारत देशात सर्वात जास्त युवा पिढी आहे. ती सगळी युवा पिढी जर सुसंस्कारित झाली, परोपकारी झाली, देशभक्त झाली, तर विश्ववंदय भारत ठरायला वेळ लागणार नाही. देवेंद्राचा आशीर्वाद घेऊन अर्जुन निघाला ठरलेल्या जागेवर. आला पर्णमुटी बांधले, निवारा झाला, तपश्चर्या सुरू झाली. पहाटे सकाळी लवकर उठावे, जवळच्या डिस्नेवर स्नानादी कृत्य करावे. असे करता 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 अर्जुनाचा खाण्याचा वेद काय होता ते पहा. आज भक्तीपेक्षा, कार्यापेक्षा, नामस्मरणापेक्षा खाण्याचा वेद मोठा असतो. चल चहा पिऊपा घ्या बरे, महाप्रसादा घ्या बरे, आमगेलाच तू जेवपा घेव मरे, तुका बरे जेवण करून घालता. वडापाव खावपाक या मरे, समोसा खावपाक या मरे, हॉटेलात जेवपाक या मरे, असे खूप लोक बोलतात. पण देवळात कीर्तनाला जाऊया, आज देवळात आमच्या कीर्तन आहे, तेव्हा आम्ही कीर्तन ऐकायला जाऊया, नामस्मरण करूया, भक्ती करूया, असे कुणीही कुणाला सांगत नाही. अपवाद सोडा, अर्जुनाचा खाण्याचा बे काय होता ते पहा. सुरुवातीला वनातील फळे, कंदमुळे, पाणी, हवा, पाणी, भक्षण करून अर्जुनाने एकाग्र चित्ताने तप केले. मन, चित्त स्थिर झालेल्या पार्थाला अनुभूती येऊ लागली. अर्जुनाच्या तपाला एक वर्ष पूर्ण झाले. अर्जुनाच्या तपाच्या तेजाने आजूबाजूला असलेले तपस्वी फिके पडू लागले. ते सर्व तपस्वी घाबरले व भगवान शंकरांना विनंती करू लागले.
ते सर्व घाबरलेले तपस्वी भगवान शंकरांना विनंती करू लागले, प्रभु आपण या अर्जुनावर कृपया कृपा करावी, अर्जुनाचे तप पूर्ण झालेले आहे. हे ऐकून भगवान शंकर ज्या अरण्यात अर्जुन तप करीत होता त्या अरण्यात जाण्याकरिता निघाले. त्यांनी भिल्लाचा वेश घेतला होता. त्याच वेळी मूक नावाचा राक्षस डुकराच्या वेशात लोकांना त्रास द्यायचा, त्याला मारण्याचे निमित्त केले. पार्वती देवी बरोबरच होत्या. त्या दोघांनी भिल्ल भिल्लेचा वेश घेतला होता, कारण त्यांना अर्जुनाची परीक्षा घ्यायची होती. अर्जुनाला आपली ओळख लागू नये म्हणून हा भिल्ल भिल्लेचा वेश होता. जीवना
हनुमान युद्ध सुरू झाले. अर्जुनाने बाण सोडावा तो किरातने बाण तोडावा आणि किरातने बाण सोडावा तो अर्जुनाने तोडावा. असे करता 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 अर्जुनाचे बाण संपले. तोच किरातने धनुष्याने त्याला खाली पाडला. तेवढ्यात प्रदोष पूजेची वेळ झाली. अर्जुन म्हणाला, आपण जरा थांबूया, जरा तह करूया, मी शिव प्रदोष पूजा करून लवकर परत येतो, मग पुन्हा युद्ध करू. हे ऐकल्यावर किरात रूपी शंकरांना जरा बरे वाटले. निवारा झाला, मनोभावे पूजा झाली. अर्जुनाने शंकरांच्या पिंडीवर बिल्वपत्र वाहायला सुरुवात केली. अर्जुनाने शिवपिंडीवर बिल्वपत्रे वाहिले. अर्जुन मागे वळून बघतो, तोच समोर असलेल्या किरातच्या डोक्यावर शिवपिंडीवर घातलेली बेलाची पाने दिसली. अर्जुन विचार करू लागला. तेव्हा अर्जुनाला कळून चुकले की हा शूर वीर पराक्रमी भिल्ल किरात म्हणजे भगवान प्रत्यक्ष शंकरच आहे. अर्जुनाने धावत जाऊन त्यांचे पाय धरले, क्षमा मागितली. पार्वती पते हर हर महादेव. पुढे होणाऱ्या महाभारत युद्धामध्ये पांडवांना विजय मिळावा म्हणून आणि अर्जुनाच्या कृपेवर संतुष्ट होऊन भगवान शंकरांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र नावाचे महान अस्त्र दिले व विजयी भव असा आशीर्वाद दिला. भगवान शंकरांचा आशीर्वाद घेऊन अर्जुन निघाला. तेव्हा तिथे त्यांचा सत्कार करण्यासाठी सर्व देवांसमवेत देवेंद्रही तिथे आले. सचिन हो, हे सर्व करण्याकरिता अर्जुनाने तप करावे लागले, परीक्षा द्यावी लागली, नियमांचे पालन करावे लागले, आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवावा लागला. त्यामुळेच तो देवाच्या कृपेला पात्र झाला. आपणही अशीच भक्ती करूया आणि त्या देवाला आपलेसे करून घेऊया. पार्वती पते हर हर महादेव. आपणही अशीच भक्ती करूया. जणू मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, शांता दुर्गा माता की जय, भारत माता की जय. नमस्कार, मी कीर्तनकार हरिभक्ती परायण ईश्वरी सिद्धेश विश्रांती कांदोळकर. आज शांतादुर्गा देवस्थानात मला कीर्तन करण्याची संधी दिल्याबद्दल मी देवस्थानचे अध्यक्ष व्यंकटेश कुंकळकर काका तसेच इतर सर्व पदाधिकारी पुजारी आपण सर्व श्रोते भक्तगण ग्रामस्थ तसेच मला उत्तम साथ संगत करणाऱ्या दोन्ही साथी कलाकारांचे पण मी आभार मानते. गोव्याचे प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्ती परायण सुहास बुवा वझे यांच्याकडे मी गेली 6 वर्षे कीर्तन शिकत आहे. प्रत्येक समाजातून कीर्तनकार घडावे असे महान कार्य पुण्य कार्य ते करीत असतात. माझे काही चुकले असल्यास मला क्षमा करा. जे काही चांगले आहे ते देवाचे आहे. प्रत्येक समाजातून कीर्तनकार घडावे हाच आमचा हेतू आहे. गोव्यातून कीर्तनकार घडवूया, गोव्याचे नाव मोठे करूया. धन्यवाद. जय श्रीराम. Ah
समर्पयामि।